नमस्कार लाट्याकाट्यांचा खेळ खेळणाऱ्या आजींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पंच्याऐंशी वर्षे शांताबाई पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झालेला आहे तर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील या आजींशी संपर्क साधला शांताबाई पवार ह्या पंच्याऐंशी वर्षाचा असून ह्या वयातही अगदी सिपाईपणे काठी फिरवतात आणि हे पाहून त्यांना पाहणारे आश्चर्यचकित झाले आहेत तर त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हा, हा खेळ सादर करत असल्याचं सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये सांगितलं आजीबाई पुण्यामध्ये काट्यांचा खेळ सादर करतात आणि हा व्हिडिओ शूट करून कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला होता अल्पावधीतच तो अनेक नेटिजन्सनी व्हायरल केला अभिनेता रितेश देशमुख यांनी या आजींचं कौतुक करून कोणीतरी मला यांच्याशी संपर्क करून द्या असं ट्विट काल रात्री केलं त्यानंतर पुन्हा रिट्विट करत मी या लढवय्या आजीमांशी बोललो त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे असंही त्यांनी सांगितलं तर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ट्विट करत आजींच्या कुटुंबाची आज सकाळी भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं पुण्यातील हडपसर भागात ह्या आजी राहतात तर उंदरी भागात नेहमी आपली कला सादर करतात अशी माहिती ऑनलाईन सोर्सेसद्वारे मिळत आहे तर टी व्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये आजींनी सांगितलं आठव्या वर्षी त्यांनी हा लाट्याकाट्यांचा खेळ म्हणजेच ढालपट्टा खेळण्यास सुरुवात केली या काळामध्ये सीता अर्गीता अनाडी हे कोई खिलाडी हे कोई या गाण्यामध्ये हेमा मालिनी यांचं डमी म्हणून डोंबारीचा खेळ त्यांनी खेळला याशिवाय त्रिदेव या सिनेमात एक मराठी चित्रपट अशीही काही चित्रपटात त्यांनी शूटिंग केलं आहे उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते तिघींना लग्न करून सासरी पाठवले असंही आजींनी यावेळी सांगितलेलं आहे कोरोनाची भीती होती मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी या काळातही ते बाहेर पडले असं आजी यावेळी सांगितलेले आहेत अशाच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी जीवन मराठीला फॉलो करा या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा धन्यवाद